नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश जडिया। चांगला चुंगला पाहण्याकरता रॉयल सिनेविजन हा आमचा यूट्यूब चॅनल पाहतो। प्रेम प्रेम कोणावर करावं, कोणावरही करावं? प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं। प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडकाच्या पात्यावरही करावं। प्रेम कुणावरही करावं। पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या प्रेम योग या कवितेतून या आजच्या भागाची आपण प्रेमपूर्वक सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे मी आणि प्रेम भाग दुसरा। मी ज्युनियर कॉलेजला होतो, पहिल्यांदाच आमच्या वर्गात मुली होत्या, कारण आमची 10वी पर्यंतची शाळा मुलांची होती। आता पहिल्यांदाच वर्गात मुली, काय ती हिरवण, वावा। मग काय, मुलं मुली एकमेकांशी बोलू लागले होते, एकमेकांशी मैत्री करू लागले होते, प्रपोज करू लागले होते। होकार नकार, लवशिप फ्रेंडशिप या सगळ्या गोष्टींना उधाण आलं होतं। एकूण काय तर मैत्रीचा प्रेमाचा सुकाळ सुरू झाला होता। आता आम्ही मुलींना नावं ठेवू लागलो होतो, ड्रीम गर्ल, बेबी डॉल, कोकिळा, प्रिन्सेस, लालटेन। त्यात मुलीही काही कमी नव्हते बरं का, त्याही मुलांना नावं ठेवायची, मोगली, बगीरा, भालू, शेरखान, मंकी, डोंकी, असं म्हणून जंगल बुक तयार केलं होतं। मला तर त्यांनी 2-2 नावं ठेवली होती, शाहरुख खान आणि अमरीश पुरी, कारण दिसायला शाहरुख खान आणि आवाजाने अमरीश पुरी, मोगेम्बो खुशुआ। असं सगळं चालू होतं। त्यात मलाही एक मुलगी आवडायची, अंजली। आमची रोज नजरानजर व्हायची, सगळे मित्र म्हणायचे, अरे यार तुला झलक देती है ती, भिडना राहुल, कुछ कुछ होता है, तुम नहीं समजोगे, असं म्हणून मला कॉन्फिडन्स द्यायचे। आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन मी ठरवलं की उद्या अंजलीला प्रपोज करायचा। कुछ कुछ होता है अंजली, तुम नहीं समजोगे। दुसऱ्या दिवशी मी तयारीनेच गेलो, कॉलेज सुरू होण्या अगोदरच विचारायचं, अंजली आय लव यू। ह्या विचारातच मी क्लासरूममध्ये गेलो। बघतो तर काय, सगळेजण अंजलीच्या भोवती जमा झाले होते। त्या गर्दीत मी गेलो आणि विचारलं, अरे काय झाले? मग कळालं की काल अंजलीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यात तिचे पुढचे 4 दात पडले होते। ती खूप कॉमेडी दिसत होती, मला खूप हसू येत होतं, पण मी हसलो नाही आणि प्रपोज करण्याचं धाडसही केलं नाही। प्रेम कुणावरही करावं, प्रेम कुणावरही करावं असं जरी असलं तरी मला काही ते जमलं नाही आणि त्या प्रेमाच्या वाटेला मी काही गेलो नाही। मी आणि माझी गर्लफ्रेंड, आम्ही दोघे झेड ब्रिजवर बसलो होतो, आम्ही जस्ट बसलो होतो। अहो खरंच, तसं मी तिचा हात हातात धरून बसलो होतो, तेवढ्यात मागून आवाज आला, ए काय चाललंय रे? आम्ही दोघेही घाबरलो। बघतो तर काय, मागे पोलीस थांबले। मी म्हटलं, साहेब आम्ही जस्ट बसलोय, तर साहेब म्हणाले,
बर का, चल गाडी घेऊन बस. गाडी? मी म्हणालो आहो साहेब आम्ही जस्ट बसलोय. तर साहेब रागात म्हणाले बसतो का बसव. मी म्हटलं उगाच यांच्या बरोबर वाद घालण्यात काय अर्थ आहे. मी जाऊन गाडीत बसलो आणि हिला जा म्हटले. तरी त्याला काय एकट्याला घेऊन जात आहे, मी येणार. तिचे हे बोल ऐकून सगळ्यांचे डोळेच फाटले. मी म्हणालो तिला तुझा आम्ही फोन करतो, पोलीसही म्हणाले जा, पण हे ऐकेच ना. आओ सरळ येऊन गाडी घेऊन बसली. मी अजून घाबरलो आणि गाडी निघाली चौकीच्या दिशेने. आम्हाला चौकी एका बाकावर बसवलं होतं. त्या पोलिसाने मला आवाज दिला आणि सांगितलं कलम 112/117 नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करण्याच्या गुन्ह्याखाली 2000 रुपये दंड भरा. 2000 रुपये? मी शांतपणे साहेबांच्या जवळ गेलो, त्यांना हळूच सांगितलं साहेब हो साहेब माझ्याकडे ना 10 रुपये. तर साहेब मोठ्याने बोलला पोरीला फिरवतो आणि 10 रुपये खिशात ठेवतो. सगळी पोलीस चौकी माझ्यावर हसत होती. मग म्हणाले आई वडिलांना बोलव. मी म्हणाले नको साहेब खूप मारतील हो, प्लीज नको. मी त्यांना सांगितलं साहेब माझ्या मित्राला बोलव का, जवळच राहतो लगेच येईल. तर ते हो म्हणाले. मी लगेच कल्पेशला फोन लावला, त्याला म्हणालो मला पोलिसांनी पकडले. तर तो म्हणाला काय झालं. तेवढ्यात पोलिसाने माझ्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्याला सांगितलं या या चौकीला ये आणि फोन कट. आम्ही दोघं घाबरून एका बाकावर तिथेच बसलो. आणि 10 मिनिटातच कल्पेश आला. कल्पेशने पोलिसांना विचारलं काय झालं साहेब. पोलीस म्हणाले विचार तुझ्या मित्राला. कल्पेशने माझ्याकडे पाहिलं. मी म्हणालो काय नाही रे आम्ही फक्त बसलो होतो. तेवढ्यात पोलीस बोलला काय नव्हते करत होय रे, अरे आम्हाला अजून 10 मिनिट उशीर झाला असता तर यांना पोरं झाली असती. परत सगळे माझ्यावर हसायला लागले. कल्पेश म्हणाला जाऊ द्या ना साहेब यांना, काय असेल ते दंड भरतो. साहेब ठीक आहे म्हणाले. कल्पेशने मला वतीला बाहेर जायला सांगितलं. आम्ही दोघेही बाहेर जाऊन भांडत बसलो. म्हणजे मीच भांडत होतो, कशाला आली जा म्हटलं होतं ना चांगलं, मी मिटवलं असतं. तेवढंच कल्पेश बाहेर आला, म्हणाला तुमची भांडणं राहू द्या आता चला इथून. आणि आम्ही निघालो. त्यानंतर मी कल्पेशच्या दुकानावर आलो तर सगळे माझे मित्र माझ्यावर हसायला लागले, माझी मजा करायला लागले. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. पण त्यानंतर काही दिवसातच ज्ञानेश्वरांनी माझ्या किश्यावर 2 अंकी नाटक लिहिलं, झेड ब्रिज प्रेमाच्या वाटेवर. आणि ते व्यावसायिक रंगभूमीवर गाजले आणि त्यातच मला काम करण्याची संधीही मिळाली. नाटकाचा प्रयोग संपला आणि एक मुलगी ग्रीन रूम जवळ मला भेटायला आली. माझं काम पाहून ती खूप भारावून गेली होती. तिने माझं अभिनंदन केलं आणि मला शुभेच्छा दिल्या. तसे बरेच प्रेक्षक मला भेटून जात होते पण ती मुलगी कितीतरी वेळ तिथेच उभी होती, कितीतरी वेळ माझ्याकडे पाहत होती. शेवटी मीच मेकअप काढण्यासाठी निघून गेलो. माझ्या व्यावसायिक नाटकाचा पहिलाच प्रयोग एवढा तुफान झाला होता की एकदम समाधान मिळालं होतं आणि तो आनंद एक प्रकारची झिंग देऊन गेला होता. त्यानंतर दुसरा प्रयोग सुरू होण्याआधी तीच मुलगी मला कॅडबरी घेऊन आली. मला तिने ऑल द बेस्ट केलं आणि ती नाटकासाठी बसली. प्रयोगानंतर पुन्हा तुझं काम खूप सुंदर झालं
असं तिने सांगितलं. मला काय चाललंय कळेल. त्यानंतर तिसरा प्रयोग, चौथा प्रयोग, गुलाबाची फुलं आणि चॉकलेट हे चालू होत. मला आता खरंच कळेना काय चाललंय. म्हणून मी ज्ञानेश सरांना सांगितलं. तर ज्ञानेश सर मला म्हणाले, कॅज्युअलिटी, इतका काही विचार करण्याची गरज नाही. मी हो म्हणाले. त्यानंतर पाचव्या प्रयोगाआधी मला चॉकलेट दिले, गुलाबाची फुलं दिली आणि प्रपोज केलं. मी तिला खूप शांतपणे आणि समजुतीने सांगितलं, आय एम ऑलरेडी कमिटेड टू समवन, एक्स्ट्रीमली सॉरी. आणि मी मेकअप रूम मध्ये निघून गेलो. प्रयोग संपल्यावर ती आलीच नाही. मी जरा रिलॅक्स झालो. पुढचा प्रयोग दोनच दिवसांनी होता आणि त्या दिवशी ती खूप मोठी कॅडबरी घेऊन आली. पण आज ती मला नाही तर ज्ञानेश सरांना भेटायला आली होती. सर मेकअप रूम मधून बाहेर आले. तिने सरांना ती मोठी कॅडबरी दिली आणि म्हणाले, सर खूप छान नाटक आहे तुमचं. तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. असं म्हणून ती निघून गेली. त्यानंतर आम्ही झेड ब्रिज प्रेमाच्या वाटेवर या नाटकाचे कित्येक प्रयोग केले. ती कधी झाली नाही. प्रेमाच्या वाटेवर न मागे फिरलो. प्रेमाचा आणि माझा तसा काही फारसा संबंध आला नाही. पण डिरेक्टर जेव्हा एखाद्या पात्रासाठी एखाद्या ठराविक व्यक्तीचाच विचार करतो, तसा जितू या पात्रासाठी माझा विचार झाला. ज्या गोष्टीचा मला खऱ्या आयुष्यात काहीही अनुभव नव्हता, ते पात्र रंगमंचावर सादर करण्यासाठी मी तयार झालो. मनातून थोडी भीती होतीच की कसं होईल, काय होईल, प्रेक्षकांना आवडेल की नाही. पण डिरेक्टरने एक गोष्ट सांगितली की तू जे करतोयस त्यावर तू आधी विश्वास ठेव, तरच ते प्रेक्षकांना आवडेल. आणि अगदी तसंच झालो. जे डिरेक्टरला दिसलं तेच प्रेक्षकांनी माझ्या अभिनयात पाहिलं. माझी नाटकातील सहकलाकार रचना मरळ ही टिंगू आणि मी जितू असं हे कपल प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं. आजही नाटकाचं नाव निघालं तरी टिंगू जितूची आठवण येते. या नाटकामुळे प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. जम्बूवालं कपल म्हणून आम्हाला ओळखलं जायचं. या नाटकामुळं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एखाद्या कलाकाराला यापेक्षा वेगळं काय हवं असतं. झेड ब्रिज प्रेमाच्या वाटेवर. दोन हजार सहा साली आमचं प्रेम या विषयावर कच्च पक्क हे नाटक चालू होतं. ते नाटक पाहायला माझा एक मित्र आला होता. त्याचं नाव होतं प्रेम. त्याला ते नाटक खूप आवडलं. तो अगदी फॅन झाला त्याचा. त्या प्रयोगाच्या वेळी आम्ही पुढचा प्रयोग कधी आहे याची अनाउन्समेंट केली होती. पण प्रयोग कॅन्सल झाला. पण तो त्या दिवशी त्या प्रयोगाच्या ठिकाणी आला होता आणि तिकडून त्याने फोन केला मला. मला विचारलं, अरे यार आज तुमचा प्रयोग होता ना. मी त्याला सांगितलं, अरे तो कॅन्सल झाला. अरे मग कधी आहे पुढचा प्रयोग. मी त्याला सांगितलं, जेव्हा असेल ना तेव्हा तुला नक्की सांगतो. तो म्हणाला, हो नक्की सांगा मला, मला खूप आवडलं आहे नाटक. हे म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर प्रेम आमच्या प्रत्येक नाटकाला यायचा. त्याला आमची काम करण्याची पद्धत खूप आवडायची. मध्ये 5-6 वर्ष गेली. त्यानंतर आम्ही झेड ब्रिज या नाटकासाठी प्रोड्युसर शोधत होतो. खूप जणांना आम्ही स्क्रिप्ट वाचायला दिली, नाटक पाहायला बोलवलं. लोक नाटक पाहायला यायची
भेटायची म्हणायची की अरे खूप छान आहे, खूप चांगली कन्सेप्ट आहे, आणि पेढे बर्फी वाटायचे. अगदी म्हणजे ॲडव्हान्स म्हणून 500,000 रुपये द्यायचे. पण पुढे काय नाही, कोणी प्रोड्युसरच मिळायचा नाही. आम्ही जवळजवळ त्या नाटकाला कोणी प्रोड्युसर मिळेल ही आशाच सोडून दिली होती. आम्ही फक्त 1 वर्ष त्या नाटकाची तालीम करत होतो. त्या दरम्यान अचानक प्रेम भेटला आणि त्याने विचारलं, काय रे तुमचं काही नवीन नाटक वगैरे? आम्ही त्याला सांगितलं, अरे झेड ब्रिज प्रेमाच्या वाटेवर म्हणून आमचं एक नवीन नाटक आहे, पण त्याला कोणी प्रोड्युसर मिळत नाही. तर तो म्हणाला, किती खर्च असतो रे नाटकासाठी? मी त्याला सांगितलं, अरे एवढं एवढं बजेट आहे. मग तो म्हणाला, मी करतो तुमचं हे नाटक, मी प्रोड्यूस करतो. आणि मग त्याने कुठलीही अट न ठेवता त्याने आणि त्याच्या 2 पार्टनर तिघांनी मिळून झेड ब्रिज प्रेमाच्या वाटेवर हे आमचं नाटक प्रोड्यूस केलं. नाटकाला प्रोड्युसर मिळाला प्रेम कुमार ओझा, कल्पेश ठाकूर आणि चेतन ठाकूर. आम्ही त्या नाटकाचे अनेक प्रयोग केले. प्रेम, प्रेमाने सगळं काही शक्य होतं. म्हणूनच आयुष्याचे गाणे वावे सप्त स्वरांचे लेणे वावे, आयुष्याचे गाणे वावे सप्त स्वरांचे लेणे वावे, दुःखाच्या या ओंजळीतून सुखाचे दवबिंदू घ्यावे, प्रेमाच्या या मृगजळातून का कुणी जागे व्हावे, अहो प्रेमाच्या या मृगजळातून का कुणी जागे व्हावे, एकदा तरी प्रेमाच्या या अनुभवाला सज्ज व्हावे, आयुष्याचे गाणे व्हावे सप्त स्वरांचे लेणे व्हावे. तर मित्रांनो, असं चांगलं चुंबलं दिसण्यासाठी रॉयल द किंग ऑफ कॅज्युअल्स अवश्य भेट द्या. कुमठेकर मार्ग, सोंधळे चौक, पुणे 30. आणि हो, चांगलं चुंबलं पाहण्यासाठी रॉयल सिनेव्हिजन या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या भागात, ज्याचं नाव आहे मी आणि कल्पेश. सनसेट नंतर थोडंसं लेट, रोजच करते हळवी भेट, सनसेट नंतर